नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी खमंग टेस्टी आणि स्वादिष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसल्याही प्रकारचं वाटण न बनवता अगदी कमीत कमी मसाले वापरून ही शेवग्याची भाजी मी बनवली आहे। तर स्वतःच्या अनुभवावरून सांगते, तर अगदी खमंग आणि टेस्टी बनते ही भाजी। अगदी हॉटेलची भाजीसुद्धा तुम्ही विसरून जाल या भाजीच्या पुढे, तर तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा आणि त्यानंतरच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला किंवा रेसिपी नाही आवडली तर तुम्ही अनसबस्क्राईबसुद्धा करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी येते मी 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, ह्या गावरान शेंगा आहेत। तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी शक्यतो ताज्या शेंगा घ्याव्यात, त्यामुळे त्याची चव छान येते। तरी आता मी येथे कट करून घेणार आहे। हे पहा, काही शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत, त्यातील एक शेंग मी तुम्हाला कट करून दाखवते। तर ही कशी कट करायची ते अगदी थोडंसं याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे ओढून त्यावरचे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगदी सहज निघते साल, जर शेंगा ताज्या असतील तरच यावरचे साल अगदी सहज निघतात, त्यामुळे शक्यतो भाजी बनवण्यासाठी ताज्या शेंगा वापराव्यात। हे पहा, अशा प्रकारे अगदी सहजरित्या यावरची साल आपल्याला काढता येते। अगदी झटपट आपल्याला यावरची साल काढून ह्या शेंगा कट करून घेता येतात। अशा पद्धतीने जर शेंगा तुम्ही कट केलात, हे पाय ते मी अशा प्रकारे सर्व साल काढून घेतलेली आहे आणि शिल्लक राहिलेली जे साल आहे तेही आपल्याला अशा प्रकारे थोडे बहुत शिल्लक राहते साल, तर ती अशा प्रकारे सुरीच्या साह्याने काढून घ्यायची आहे। तर शेवग्याच्या शेंगाचे फायदे आपल्या आरोग्यासाठी भरपूर आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, तर अनेक आजारावर अगदी उपयुक्त असते ही शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर तुम्ही नक्की करून पहा। हे पाय ते मी सर्व शेंगा कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट। तर अद्रक आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये छान जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला याचा अगदी हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे सुकं खोबरं। तर इथे मी सुकं खोबरं जे आहे ते मिक्सरवर बारीक वाटून घेतलेलं आहे। तर सुक्या खोबऱ्याची काप करून घ्यायची आणि त्याला मिक्सरवर वाटून एक डब्बा भरून ठेवायचा, म्हणजे नेहमी अशा प्रकारे भाजीमध्ये आपल्याला वापरता येते। तर इथे मी 2 मोठे चमचे सुके खोबरं घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं 2 चमचे सुकं खोबरं घेतले, त्यालाही त्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे आपली भाजीचा जो रस्सा आहे तो छान दाटसर होतो। तर 1 मोठा चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ ॲड केल्यानंतर त्याला 1 अर्धा मिनिटभर अगदी लो गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट। त्याचसोबत यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा काळा तिखट, म्हणजेच काळा मसाला। हा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे, म्हणजेच काळा तिखट आहे। तर हे तिखट यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला दुसरे कुठलेही मसाले ॲड करायची गरज नाही, इतकं हे काळं तिखट खमंग आणि टेस्टी आहे। तर ते ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच 1/2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आपण कट करून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा, त्यालाही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यासोबत। बरेच जण शेवग्याच्या शेंगा ह्या उकडून किंवा वाफवून यामध्ये ॲड करतात, त्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही शेंगाची भाजी बनवून पहा, खूप छान टेस्टी बनते। त्यानंतर यावर झाकण ठेवून 1/2 मिनिट लो गॅसवर आपल्याला हे छान असंच शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या शेंगा छान सॉफ्ट होतात आणि जे मसाले आहेत तेही छान या शेंगामध्ये उतरतात, म्हणजेच मसाल्याची जी टेस्ट असते ती शेंग्यामध्ये शेवग्याच्या शेंगामध्ये छान उतरते। त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे मी छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी। तर कधीही भाजी बनवण्यासाठी शक्यतो गरम पाणी वापरायचं, त्यामुळे भाजीची चव आणि भाजीला छान असा कट येतो।
तेव्हा इथे मी गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करत आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट आवडतो त्यानुसार कमी अधिक करू शकता। तर शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं आहे। यामध्ये पाणी थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे। तर अगदी कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी मसाले वापरून तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून पहा। खरंच खूप छान आणि टेस्टी बनते ही भाजी। त्यानंतर यावर आपल्याला अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवायचं आहे, पूर्ण याला पॅक झाकायचं नाही, नाहीतर आपली भाजी उतू येते म्हणजेच वरती येते। त्यामुळे अर्धवट झाकून आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनटं लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि त्याला छान अशा प्रकारे हलवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख कलर आलेला आहे भाजीला। आपण शेंग थोडीशी चेक करूया, तर आणखीन पूर्णपणे मऊ शिजलेली नाही भाजी, त्यामुळे याला मी आणखीन 1-5 ते 7 मिनटं असंच लो गॅसवर झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे। हे पहा, इथे मी टोटल 10 ते 14 मिनटं ही भाजी छान शिजवून घेतली। तर आपली भाजी आता शिजून तयार आहे, याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। याचा रस्सा आहे तो छान दाटसर झालेला आहे। हे पहा, अगदी मस्त लागते ही भाजी। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे, तर आपण ही भाजी काढून घेऊया। तर तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तर ही शेवग्याची शेंगाची भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता, छान लागते खाण्यासाठी। अगदी मस्त सुरेख आपली भाजी येते तयार झाली। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत